औरंगाबादमध्ये वंदे मातरम सभागृहाचं शुक्रवारी उद्घाटन झालं होतं. मात्र उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वंदे मातरम सभागृहात आज भारत मातेचं पूजन करत या सभागृहाची पाहणी केली. शुक्रवारी जे लोक उद्घाटनासाठी आले होते त्यांनी यासाठी कष्ट घेतले नाही तर आम्ही कष्ट घेतले, त्या दिवशी आम्ही आलो नव्हतो म्हणून आज आलो असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली. ही कुरघोडी नाही, मात्र आम्ही यासाठी आंदोलन केले आहेत म्हणून हा आमचा हक्क असल्याचा चंद्रकांत खैरे म्हणालेत. देखील झालं होतं या ठिकाणचे दरवाजे खिडक्या तोडून चोरून घेऊन जातील असं देखील जो एक वाक्य होतं त्या ठिकाणी पाटलांचं होतं, काय सांगाल? मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की ह्या जागेवर ज्ञानी झैल सिंग यांनी त्या ठिकाणी वंदे मातरमची मुवमेंट इथून जी सुरुवात झाली होती म्हणून इथे हॉल बनवायचं त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलं होतं. वंदे मातरमची मुवमेंट इथून सुरुवात झाली होती. सर्व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे सैनिक इथे येऊन त्यांनी केलं होतं. स्वामी रामानतीर्थ असतील, गोविंदबाई असतील, बाकी सर्व मान्यवर असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये नंतर मग स्वतः ज्ञानी झैल सिंग साहेबांनी येऊन इथे या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही वाद निर्माण होत होते आणि मग होत नव्हता, पण आता तो वाद वगैरे काही राहिला नाही म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला. स्वतः उद्धवजींनी त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी इतका जो प्रयत्न आंदोलन केलं 4-5 वेळेस आम्हाला तिथं केले, पोलिसांनी झाले, गुन्हे दाखल झाले, सगळं काही झाले, परंतु प्रत्यक्ष इतके आंदोलन वगैरे करूनसुद्धा काल मात्र त्या ठिकाणी काही परवा मात्र जे काही इथे उद्घाटन केलं ते काही एका पक्षाने हायजॅक केलं, मग दुसरा पक्ष नाराज झाला तिथं, पण आम्हाला कोण यायचंच नव्हतं. तर आम्हाला मला फक्त एकट्याला पत्रिका आली, मी एकटा जाऊन काय करणार, माझ्याबरोबरचे काही सगळे आंदोलनात होते त्यांनी पण आलं पाहिजे ना, पण ते कोणी आलं त्यांना कोणी पत्रिका दिली नाही. परंतु आज या ठिकाणी मला सांगायचं, मी ते समोर जे गद्दार बसले त्यांचा काय सहभाग आहे ह्या स्वातंत्र्यामध्ये किंवा ह्या हॉलला वंदे मातरम हॉलला त्यांचे काय हे होतं, काहीच नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की आम्ही काही वर्षापूर्वी स्वतः सुरू करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आज ते नाही आहेत, लाला लक्ष्मणजी यांना बोलून आणलं होतं आणि त्यांच्या शुभस्ते या ठिकाणी कुदळ मारली आणि शुभारंभ केला होता. आम्ही सर्वच त्यावेळेस होतो आणि त्यांच्या उपस्थित झालं, कारण ते पण एक ते असतील, बाकीचे इतर स्वातंत्र्यसैनिक असतील, हे स्वातंत्र्यसैनिक सगळे त्या ठिकाणी होते सुरुवातीपासून. तसे माझे वडील पण होते, भाऊराव वगैरे बन्सी काका होते, काल तो उल्लेख पण केला, आणि बाकीचे इथले सगळं मान्यवर होते. त्यांनी मुवमेंट खूप जोरात स्ट्राँगली केली होती आणि म्हणून त्यांच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी हां. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे, सरदार वल्लभभाई. आता आतमध्ये कोणाकोणाचे फोटो आहे कुठं नाही ते पाहून आम्ही उद्या एक वेगळा कार्यक्रम करू. म्हणजे एकतर वल्लभभाई पटेलांच्यामुळे त्या ठिकाणी आपलं इतकं मोठं हे झालं, तर वल्लभभाई पटेलांचं ऋण व्यक्त करण्यासाठीसुद्धा त्यांचा हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम जो 17 सप्टेंबर 1948 झाला होता, तर त्याच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही एक इथे तो कार्यक्रम घेऊ. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा दिली होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणजे स्वामी रामानंदी असतील, आदरणीय गोविंदभाई शाप असतील हे, आणि आपल्या सर्वांचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सगळ्यांचे फोटो त्या ठिकाणी लागले पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि आज हे का हा हॉल सुरुवात झाला आणि सगळ्यात पहिला कार्यक्रम आम्हीच घेऊ, मग तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल ते पाहून आम्ही जसा संत एकनाथ रंगमंदिर आम्ही सुरुवात केलं आणि आता फुल चालायला लागलं ते, तर तसं हेही सुद्धा करू. कारण लोकांना एक करमणुकीसाठी पण हॉल पाहिजे होता, एक स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा काय आहे ते सुद्धा पाहिजे होतं, म्हणून हा हॉलची निर्मिती झालेली आहे.